नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 8 नोव्हेंबर रोजी देव उठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी आलेली आहे। मित्रांनो, या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण याच दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांच्या चिरनिद्रेनंतर पुन्हा एकदा जागृत अवस्थेत येतात, आणि म्हणून या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तसंच माता लक्ष्मींचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे छोटे छोटे उपाय करत असतात। खरं तर आपण या दिवशी म्हणजे या एकादशीच्या दिवशी व्रत किंवा उपवास धरायला हवा। मात्र जर आपणास हे करणं शक्य नसेल तरी सुद्धा आपण भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारे अतिशय छोटे छोटे उपाय करू शकता। मित्रांनो, देव उठनी एकादशी, 4 महिन्यांपूर्वी देव शयनी एकादशी आली होती। त्या दिवशी भगवान श्री विष्णू चिरसागरामध्ये चिरनिद्रिस्त झाले होते, आणि आज 4 महिन्यानंतर म्हणजे त्या देव उठनी एकादशीला ते पुन्हा एकदा जागृत होत आहेत, त्या झोपेतून उठत आहेत, आणि म्हणून हा दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा साजरा केला जातो। काही जण याला देव दिवाळी असंही म्हणतात। देवांची दिवाळी आहे, या दिवशी संपूर्ण देवलोकामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो। भगवान श्री विष्णू की जे या जगाचे पालनहार आहेत, ज्या ज्यावेळी देवते जे देव आहेत या देवलोकावरती संकट आलेलं आहे त्या त्यावेळी त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम श्री विष्णूंनीच केलेलं आहे। अगदी त्याचप्रकारे मानवी जीवनात सुद्धा ज्या ज्यावेळी संकट येतात, मानव अडचणीत सापडतो, आपण अशा एखाद्या समस्येमध्ये अडकतो की आपल्याला कोणतीही गोष्ट करणं शक्य होत नाही, त्या त्यावेळी आपण भगवान श्री विष्णूंचं श्री हरींचं नाव नक्की घ्या, आपल्या जीवनातील समस्या दूर होतात। मित्रांनो, जसं मी सांगितलं की या दिवशी आपण काही विशेष उपाय करू शकता, त्यानुसार आपण या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा नक्की करा। ती करणं जर तुम्हाला शक्य झालं नाही तर भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण पूजा करू शकता, किंवा केवळ दर्शन जरी आपण घेतलं तरीही चालेल। मित्रांनो, असं म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये जर आपल्या घरामध्ये श्री विष्णूंची मूर्ती नसेल किंवा आपल्या गावात जर त्यांचं मंदिर नसेल तर पिंपळाचा वृक्ष हा प्रत्येक गावामध्ये असतोच, आणि आपण अशा या पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन या पिंपळाच्या वृक्षाची विधिवत पूजा करावी। पूजा करणं म्हणजे काय तर जाऊन आपण हळद कुंकू वाहावं, थोडे एखादी अगरबत्ती त्या ठिकाणी लावावी, एक दिवा तुपाच असेल तर अतिशय उत्तम होईल, हा दिवा आपण त्या ठिकाणी प्रज्वलित करावा, आणि त्यानंतर मनोभावे हात जोडावेत। मित्रांनो, आपण तांब्यावर जलसुद्धा भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता, म्हणजेच हा जो पिंपळाचा वृक्ष आहे याला आपण एक तांब्याभर जल अर्पण करावं, आणि हे जल अर्पण करताना आपण ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या प्रकारच्या मंत्रांचा जप करावा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा अतिशय सिद्ध मंत्र आहे। या मंत्राचा जप आपण करावा, मंत्रोच्चार करावा, आणि हे पाणी आपण अर्पण करावं। त्यानंतर या वृक्षाच्या 7 प्रदक्षिणा आपण घालाव्यात। बऱ्याचदा वृक्षांच्या शेजारी अडचण असते, जर आपल्याला वृक्षाभोवती 7 प्रदक्षिणा घालणं शक्य झालं नाही तर आपण स्वतःभोवती सुद्धा 7 प्रदक्षिणा घालू शकता। मित्रांनो, या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री विष्णूंचा तसंच माता लक्ष्मीचा वास मानला जातो। अनेक देवी देवतांचा वास या पिंपळाच्या वृक्षामध्ये मानण्यात आलेला आहे, आणि म्हणून हा पिंपळ अतिशय पवित्र वृक्ष आहे। असा हा उपाय आपण या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता। मित्रांनो, अतिशय सिद्ध अशा प्रकारचा दिवस आहे, तिथी आहे, प्रबोधिनी एकादशी आहे, आपल्या जीवनातील दुःख कष्ट समस्या दूर करणारा हा दिवस आहे, माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देणारा दिवस आहे। मित्रांनो, देव दिवाळी आहे, आणि या दिवशी आपण सायंकाळी आपल्या घरातील जेवढे काही कोपरे आहेत या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये कोण्यांमध्ये आपण एक एक दिवा नक्की प्रज्वलित करा। ज्या प्रकारे आपण दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेर दिवे प्रज्वलित केले होते, अगदी त्याचप्रकारे या देव दिवाळीला सुद्धा आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक दिवा नक्की लावा, कारण माता लक्ष्मीचं आगमन या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की होणार आहे। माता तुळशीची पूजा करा, माता तुळशीचा विवाह सुद्धा या दिवशी संपन्न होतो, तुलसी विवाह करण्याची परंपरा या दिवशी आहे। भगवान शालिग्राम आणि माता तुलसी यांचा विवाह अगदी थाटामाटात साजरा करा। मित्रांनो, या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती नक्की बरसेल, तसंच भगवान श्री विष्णू आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रत्येक संकट दूर करून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर वैभव प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त करून देतील। मात्र या दिवशीचा हा उपाय केल्यानंतर आपण दररोज अगदी नित्य नियमाने भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा करण्यास मात्र विसरू नका। दररोज देवपूजा अगदी नक्की करा, आणि श्रम कष्ट
नीतिमत्ता या गोष्टींवरती शेवटपर्यंत विश्वास ठेवा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.